वेलकम बॅक टू माय चॅनल टुडे स्पेशल विथ भारती आज आपण पाहणार आहोत मोदकाची आमटी कशी करायची याला आपण उंबर हंडी असंही म्हणतो तर त्यासाठी मी इथे दोन चमचे तीळ भाजून घेतलेत अर्धी वाटी फुटाणे लाल भाजून घेतलेत अर्धी वाटी खोबरं थोडंसं लसूण आलं आणि हिरवी मिरची यालाही लाल भाजून घेतले दोन मोठे साईजचे कांदे काळे होईपर्यंत भाजून घेतलेत थोडीशी कोथिंबीर घेतली आहे आता याचं आपण वाटण तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे मिक्सरचं जार घेतलं आहे त्यात मी खोबरं लसूण आलं आणि हिरवी मिरची टाकून घेते आहे त्याचबरोबर तीळ टाकून याला मिक्सरमध्ये फिरवून घेते या वाटणातलं एक चमचा वाटण साईडला काढून ठेवायचं आहे ते आपल्याला फोडणीसाठी वापरायचं आहे आता यात फुटाने भाजलेला कांदा आणि कोथंबीर टाकून याची पेस्ट करून घ्यायची आहे पेस्ट करताना यात थोडंसं पाणी घालून याची स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे मी इथे वाटणाची पेस्ट तयार करून घेतली आहे आपण जे मोदक तयार करणार आहोत त्यात भरण्यासाठी सारण तयार करूयात त्यासाठी मी इथे अर्धी वाटी खोबरं बारीक खिसून घेतलं आहे खोबऱ्याला आपल्याला लाल होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबरं भाजलं की यावर अर्धी वाटी तीळ टाकून घेते आहे हे आपल्याला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत आता आपण तिळ आणि खोबरं मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत त्यासाठी ती, तिळ अगोदर बारीक करून घ्यायचे आणि मग त्यात खोबरं टाकून परत त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तिळ आणि खोबऱ्याचा कूट तयार करून घेतला आहे आता मी यात आत थोडंसं मीठ टाकून घेते आहे त्याचबरोबर अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेते यात आता याला आपण मिक्स करून घेऊयात आपलं सारण तयार आहे आता मोदक बनवण्यासाठी पीठ तयार करून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी बेसन पीठ आणि अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे यातही थोडंसं मीठ थोडी हळद आणि लाल तिखट टाकून याचं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून अगदी पोळी बनवण्यासाठी आपण जसं पीठ भिजवतं तसंच पीठ भिजवून घ्यायचं आहे मी इथे पिठाचा छान गोळा तयार करून घेतला आहे त्याला ते थोडंसं तेल लावून साईडला ठेवून देऊयात आपण आता आपण आमटी तयार करूयात त्यासाठी मी इथे कढईत दोन चमचे तेल गरम करून ठेवलं आहे आणि आपण जे वाटण करताना खोबरं लसूण आलं हिरवी मिरची ह्याचं वाटण थोडंसं सा साईडला ठेवलं होतं ते याच्यात टाकून घेऊयात हे चांगलं तळून घ्यायचं आहे आपल्याला आता यात आपण एक चमचा हळद टाकून घेऊयात त्याचबरोबर एक चमचा धने पावडर एक चमचा जिरे पावडर आणि दोन चमचे गरम मसाला टाकून घेऊया यात हे हे मसाले तेलात व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनटं मसाल्यांना तळून द्यायचे मसाले व्यवस्थित तळले गेलेत आपले आता यात आपण वाटण घालूयात वाटण आणि मसाले व्यवस्थित एकजीव करून घ्यायचेत आणि मीडियम फ्लेमवर एक तीन ते चार मिनटं वाटणाला परतून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत मसाले तेल सोडत नाहीत तोपर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तीन ते चार मिनटानंतर मसाल्याचा रंग बदलला आहे तुम्ही पाहू शकता आता आपण यात पाणी घालूया गरम पाणी घालते मी इथं जेवढी आमटी बनवायची तेवढं पाणी मी घालून घेतलं आहे यात आता यात चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि जोपर्यंत याला उकळी येते तोपर्यंत आपण मोदक तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे एक उंडा तयार करून घेतला आहे त्याला पिठात बुडवून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठात आणि याची छोटीशी लाटी तयार करून घ्यायची आहे लाटी तयार झाली की याला हातावर घेऊन अगदी आपण मोदक बनवतो तसंच बोटाच्या मदतीने याला कळ्या पाडून घ्यायच्यात तुम्ही पाहू शकता आता यात आपण सारण भरूयात सारण भरल्यानंतर याला असं हाताने दाबून घ्यायचं आहे आणि याचा मोदक तयार करून घ्यायचा आहे मी ते छान मोदक तयार करून घेतला आहे प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते आहे अजून एक मोदक इथे मी करून दाखवते छोट्या आकाराचा उंडा घ्यायचा आहे लाटी लाटून घ्यायची आहे आणि हातावर घेऊन बोटाच्या सहाय्याने कळ्या करून त्यात सारण भरून आपल्याला मोदक तयार करून घ्यायचं आहे दुसरा मोदकही आपला छान तयार झाला आहे प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेतलेत आता आपल्या भाजीला उकळी आली आहे आता एक एक करून यात सगळे मोदक मी टाकून घेते आहे मोदक टाकल्यानंतर गॅसची फ्लेम लो करून आपल्याला पाच ते सहा मिनटं याला शिजू द्यायचं आहे पाच ते सहा मिनटं मी लो फ्लेमवर भाजीला शिजून घेतलं आहे भाजीचा रंगही बदलला आहे तुम्ही पाहू शकता मोदक आपले शिजून थोडे मोठे झालेत आता याला आपण सर्व करूयात अगदी तीस ते पस्तीस मिनटात आपली मस्त झणझणीत मोदकाची आमटी बनवून तयार आहे तर आमटी म्हटलं की बाजरीची भाकरी कांदा लिंबू मस्त बेत होऊन जातो तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका आज व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन चमचमीत रेसिपी सोबत।